नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत टीसीएस पॅटर्न नुसार वन रक्षक भरतीसाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, असे काही महत्वाचे आणि आयएमपी प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमाने अभ्यासणार आहोत, जे की येत्या वन रक्षक भरतीसाठी तुमच्यासाठी खूपच महत्वाचे असणार आहे. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला, व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे. खालील पैकी एक वचनी रूप आपल्याला शोधायचे मित्रांनो, ठीक आहे. आता यापैकी आपल्याला पर्याय दिलेले चार एक वचनी रूप कोणते ते सांगायचं. मंडळ, आता मंडळ जर म्हटलं तर हे एक वचनी झालं, याचं अनेकवचनी काय होईल, मंडळी, ठीक आहे. अशा प्रकारचं हे अनेकवचनी रूप होणार आहे. म्हणजे आपल्याला एक वचनी रूप शोधायला सांगितलं म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर दुसरं असणार आहे मडकी, ठीक आहे. आता मडकी हे अनेकवचनी शब्द आहे, ठीक आहे. मडकी हा जो शब्द दिलेला आहे अनेकवचनी शब्द आहे, याचं जर म्हटलं एक वचनी तर मडके असा शब्द होतो, ठीक आहे. मडके हा झाला एक वचनी शब्द, ठीक आहे. जर म्हटलं तर लिंबे, लिंबे हा सुद्धा अनेकवचनी शब्द आहे. आणि लिंबू हा झाला एक वचनी शब्द आहे मित्रांनो, हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. गाणी, गाणी हा सुद्धा अनेकवचनी शब्द आहे. आणि जर म्हटलं तर गाणे हा एक वचनी शब्द आहे मित्रांनो, ठीक आहे. अशा प्रकारचे फसवणारे प्रश्न आपल्यासाठी विचारले जातात, ते व्यवस्थित बघायचं, त्यानंतरच उत्तर द्यायचं असतं मित्रांनो. आपल्याला दोन नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, त्याचा निबंध लिहून झाला, हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे ते आपल्याला सांगायचं मित्रांनो. वाक्य काय दिलेलं आहे, त्याचा निबंध लिहून झाला. आता त्याचा या वाक्यातील आपल्याला इथं प्रयोगाचे कोणतं उदाहरण आहे ते आपल्याला सांगायला सांगितलेलं आहे. कधी कधी आपल्याला या वाक्यातील कर्म कोण आहे, नाहीतर कर्ता कोण आहे, नाहीतर क्रियापद कोण आहे, हे सर्व आपल्याला ओळखायला सांगितलं जातात मित्रांनो. कोणतंही वाक्य असलं की लगेच आपल्याला समजून घ्यायचं, जसं की त्याचा. आता जो कोणी क्रिया करणारा असतो, जो या वाक्यातील क्रिया करणारा असतो, नाहीतर ज्याच्या हातून ही क्रिया घडून येत आहे, तो असतो कर्ता. म्हणजेच कर्ता कोण आहे, त्याचा शब्द हा झाला कर्ता. आता कर्ता समजून आलं, कर्म कसं ओळखायचं, वारंवार मी आपल्याला सांगत असतो, ज्यावरती कोणावरती ती क्रिया घडत आहे, नाहीतर ज्याच्या माध्यमावरती ती क्रिया घडून येणार आहे, तो असतो कर्म. म्हणजेच इथं निबंध हा जो शब्द आहे तो असणार आहे कर्म, म्हणजे त्यावरती क्रिया घडत आहे, समजलं. आणि क्रिया काय झालेली आहे ते आपल्याला समजून येतं, लिहून झाल्याची क्रिया झालेली, हे झालं आपल्याला क्रियापद. आता एवढं समजलं. आता लिहून झाल्याची इथं आपल्याला हे दोन शब्द आलेले आहे. आता हे आपल्याला समजलं हे क्रियापद आहे, परंतु क्रियापदाच्या कोणत्या प्रकारामधील हे क्रियापद आहे हे सुद्धा आपल्याला काही स्टेप नुसार मी आपल्याला सांगितलं होतं कशा प्रकारचं ओळखायचं. तर हे संयुक्त क्रियापद आहे मित्रांनो. काय, संयुक्त क्रियापद, हे आपल्याला विचारलं नाही परंतु माहित असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला समजलं कर्ता, कर्म आणि क्रियापद कोण आहे, तर आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे, इथं आपल्याला प्रयोगाचे उदाहरण कोणतंही ते आपल्याला ओळखायचे. तर सर्वात महत्वाचा हा बाह्य प्रयोग होईल का, नाही. बाह्य प्रयोगाचे मी आपल्याला काही ट्रिक सांगितले आहेत ओळखण्यासाठी, तर त्यावरून लगेच समजून आला असेल आपल्याला हा जो प्रकार आहे बाह्य प्रयोगामध्ये येत नाही, ठीक आहे. आता दुसरा आहे समापन कर्मणी प्रयोग मित्रांनो. आपल्याला जसं मी सांगितलं होतं त्यानुसार इथं सर्व नियम लागू होत आहे. सांग बरं, समापन कर्मणी प्रयोगाचे जे नियम सांगितले होते, पहिला नियम काय होता, क्रियापदाची रचना कर्त्यानुसार आणि भूतकाळी असते. या वाक्यामध्ये नुसार जर विचार केला तर आपल्याला समजून येतं हा काय, हा कर्ता आहे. तर आपल्याला काय सांगितलं होतं, क्रियापदाची रचना कर्त्यानुसार आणि भूतकाळी असते. भूतकाळामधलं वाक्य का नाही दिसत आहे आपल्याला, हा पहिला नियम इथे लागू होत आहे या समापन कर्मणी प्रयोगाचा. दुसरा नियम काय होता सांगा बरं, कर्त्याला षष्टीचाच प्रत्यय असतो मित्रांनो. कर्त्याला षष्टीचाच प्रत्यय असतो, तोही नियम इथे लागू झालेला आहे. त्यानंतर तिसरा नियम काय सांगितला होता, आता कर्माला प्रत्यय नसतो. कर्म काय, निबंध, निबंध आहे कर्म. आपल्याला सांगितलं होतं कर्माला काय नसतं, प्रत्यय नसतो, तोही नियमित लागू झालेला आहे मित्रांनो. आणि चार नंबरचा जर म्हटलं तर महत्वाचा एवढा नाहीये परंतु माहिती असणं गरजेचं आहे, कर्माला प्राधान्य नसतं, कर्माला प्राधान्य नसतं, हा सुद्धा नियमित लागू होत आहे मित्रांनो. त्यावरून साधा आणि सोपे मध्ये आपल्याला लगेच समजून आलं समापन कर्मणी प्रयोगाचं हे उदाहरण आहे. काही ट्रिक नुसार तर आपण वाक्य वाचल्या लगेच समजू शकतो मित्रांनो. ते सर्वच सर्व तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जातं मित्रांनो, त्यासाठी रेग्युलर क्लास करत जा, ठीक आहे. तर चला आता पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, खालील पुर्लिंगी शब्दाची इथं आपल्याला जोडी ओळखायची, ठीक आहे. परंतु कशी जोडी ओळखायची, चुकीची जोडी ओळखायची, ठीक आहे. आपल्याला खाली काय पुर्लिंगी शब्द दिलेले आहेत आणि त्या जोड्यांपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची, ठीक आहे. आता पुर्लिंगी, आता पुर्लिंगी आणि स्त्रीलिंगी यामध्ये जर म्हटलं तर पुर्लिंगी शब्दाची जी जोडी असेल ती आपल्याला नाही ओळखायची, ठीक आहे. पुर्लिंगी शब्दाची चुकीची जोडी जी की म्हणजे स्त्रीलिंगी शब्दाची जोडी आपल्याला ओळखायची. म्हैस, म्हैस हा शब्द आहे कसा, स्त्रीलिंगी शब्द आहे. कालवड हा सुद्धा स्त्रीलिंगी शब्द आहे.
म्हणजेच आपल्याला पुरलिंगी शब्दाची चुकीची जोडी का सांगितलेली आहे, म्हणजेच ही पुरलिंगी शब्दाची जोडी आहे का नाही, म्हणजे ही कशी होणार आहे चुकीची जोडी, म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो, समजलं। बाकी जर म्हटलं दुसरी जोडी आंबा, आंबा हा एक पुरलिंगी शब्द, फळा हा सुद्धा पुरलिंगी शब्द आहे, ही जोडी होईल का चुकीची, नाही ही बरोबर जोडी आहे, ठीक आहे, फक्त ही चुकीची जोडी असणार आहे, ठीक आहे। त्यानंतर जर म्हटलं तर 3 नंबरचा पर्याय रस्ता हा सुद्धा स्त्रीलिंग पुरलिंगी शब्द आहे, आणि चौक हा सुद्धा पुरलिंगी शब्द आहे, चुकीची जोडी आहे का नाही, म्हणजे हे जे पर्याय आहेत ते पण बरोबर आहे, ठीक आहे। त्यानंतर जर म्हटलं तर सदरा, ठीक आहे, सदरा हा सुद्धा पुरलिंगी शब्द आहे, आणि डबा हा सुद्धा पुरलिंगी शब्द आहे, म्हणजे इथंही जी जोडी दिलेली आहे ती सुद्धा आपल्याला समजू काय येते या माध्यमाने, आपल्याला ही सुद्धा जी जोडी आहे पुरलिंगी आपल्याला जोडी बघण्यासाठी भेटत आहे, परंतु आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितली होती। चुकीची जोडी कोणती होणार आहे, म्हैस आणि काळवळी, ही जी आहे स्त्रीलिंगी आपल्याला जोडी बघण्यासाठी भेटत आहे, त्यावरून आपल्याला ही पुरलिंगी शब्दाची चुकीची जोडी आहे ते सांगते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे, ठीक आहे। तर चला पुढील प्रश्न आता बघूया, पुढील प्रश्न काय दिलेला आहे, खालील सकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते ते सुचवा, ठीक आहे। आता सकर्मक क्रियापद असलेले वाक्य आपल्याला सुचवायचे मित्रांनो, किती सोपे सांगा बरं, वारंवार मी आपल्याला सांगत आलेलो आहे सकर्मक क्रियापद कसं ओळखायचं, तरी या व्हिडिओ मध्ये मी आपल्याला सांगत आहे सकर्मक क्रियापद ओळखण्याची एकच आपल्याला नियम आहे, तोच फक्त पाठ असणं गरजेचं आहे। क्रियापदाने दर्शवलेली क्रिया, जो करणारा असतो आणि जो सोसणारा असतो, तो ते दोघे वेगवेगळे असतात, ठीक आहे। तर जेव्हा हे वेगळे असतात तेव्हा आपल्याला कोणता नियम लागलेला दिसतोय, सकर्मक क्रियापद चा नियम लागलेला दिसतोय, म्हणजेच आपली व्याख्या काय आहे सकर्मक क्रियापदाची, व्याख्या लिहून घ्या, क्रियापदाने दर्शवलेली क्रिया, ठीक आहे, क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा आणि क्रिया सोसणारा वेगवेगळा असतो, ठीक आहे, क्रिया करणारा आणि सोसणारा वेगवेगळा असतो, तेव्हा आपल्याला कोणतं इथं क्रियापद आलेलं आहे समजत आहे, सकर्मक क्रियापद आलेलं आहे ते आपल्याला समजून येते, ठीक आहे। आता यापैकी कोणत्या वाक्यामध्ये मग सकर्मक क्रियापद आलेलं आहे बघा, तर यावरून ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे, शिला निबंध लिहिते। आता शिला काय, शिला आहे कर्ता, शिला काय कर्ता, निबंध, निबंध आहे कर्म, आणि लिहिते क्रिया काय होती लिहिण्याची, हे काय क्रियापद, ठीक आहे, क्रियापद। यावरतून आपल्याला काय समजतंय, आता यामध्ये जी दर्शवलेली क्रिया आहे ती करणारे आणि जी सोसणारे जे पण असतं ते दुसरा असतो, करणारा एक सोसणारा एक, तेव्हा काय होतो सकर्मक क्रियापद तयार होतो, त्यावरतून आपल्याला समजून येते ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे, ठीक आहे। क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा आणि ती क्रिया सोसणारा दुसरा असतो तेव्हा काय असतं सकर्मक क्रियापद असते, ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। बाकीचं इथं आपल्याला कोणताही तो नियम लागू होत नाही, इथे पण नियम लागू होत नाही आणि इथे पण तो नियम लागू होत नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे, समजून आलं। आपल्याला अजून डिटेल मध्ये सांगितलं जातं आपल्या क्लासमध्ये, त्यासाठी क्लासेस तुम्ही जॉईन करून घ्या, खूपच महत्वाचे असणार आहे, क्लास विषयी थोडक्यात माहिती मी आपल्याला सांगतो, त्यानंतर आपण लगेच पुढील व्हिडिओ कंटिन्यू करूया, ठीक आहे। तर आपल्याला ऍप्लिकेशनची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल, ते ऍप्लिकेशन डाऊनलोड करा, वायबीली अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशनला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे, आपले वनरक्षा पद्धतीचे तिथे क्लासेस चालू आहे, खूपच महत्वाचे आणि इम्पॉर्टंट क्लासेस आहे, त्यासोबत टीसीएस पॅटर्न नुसार आपल्या टेस्ट देखील पेपरचं स्वरूप सुद्धा चालू आहे, त्या टेस्ट तुम्ही सेपरेटली जॉईन करू शकता, जर तुम्हाला फक्त टेस्ट जॉईन करायची असेल तरी तुम्ही त्या टेस्ट जॉईन करू शकता, जेणेकरून टीसीएस पॅटर्न नुसार कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे सर्व तुम्हाला या टेस्टच्या माध्यमाने समजून येणार आहे, ठीक आहे। आणि त्यासाठी जर म्हटलं तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही क्लास जॉईन करू शकता, ऑलरेडी तुमची प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही टेस्ट जॉईन करू शकता, हे सर्व आपल्याला जॉईन करण्यासाठी ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल, तर जा लवकरात लवकर हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करा आणि ज्या टेस्ट आहे ते जॉईन करा, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस साठी या टेस्ट खूपच महत्वाच्या असणार आहे। 4 विषयांचे इथे क्लास होतात, टेस्ट म्हणलं तर 35+ टेस्ट असतात आपल्या, ठीक आहे, ते आपण जॉईन करू शकता, ठीक आहे। हे सर्व आपल्याला क्लास आणि टेस्टचं स्वरूप माहित होऊन आलं। त्याचबरोबर मित्रांनो जर म्हटलं तुम्ही वनरक्षा भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता, प्रॅक्टिस करता, जेणेकरून आपल्याला माहिती आहे टीसीएस पॅटर्न नुसार वनरक्षा भरती होणार आहे, तलाठी भरती होणार आहे आणि इतर भरपूर ज्या सर्व सेवा परीक्षा होणार आहे, जसे की दारूबंदी पोलीस भरती, या सर्व ज्या परीक्षा होणार आहे टीसीएस पॅटर्न नुसार होणार, ठीक आहे। तर आपल्याला टीसीएस पॅटर्न नुसार नक्की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, ते तुम्हाला सुटतात की नाही, मागील क्वेश्चन पेपरचं स्वरूप कसं होतं, हे सर्व माहित करून घेणं खूपच महत्वाचं आहे आणि 4 विषयांची प्रॅक्टिस करणं खूपच महत्वाचं आहे मित्रांनो। त्यासाठी महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध असणारे टीसीएस पॅटर्न नुसार 39 प्रश्नपत्रिका संच तुम्ही हे पुस्तक वापरू शकता, या पुस्तकाची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल। या पुस्तकामध्ये 2022 व 2023 मधील जेवढे पण टीसीएस ने पेपर घेतले होते त्यांचा संच तुम्हाला इथे एकत्रित भेटून जाईल, जेणेकरून समजून येईल नक्की अभ्यास कसा करायचा आहे, कोणत्या पॅटर्न नुसार करायचा आहे, ठीक आहे। त्यासाठी प्रॅक्टिस साठी हे जे पुस्तक आहे हे तुमच्यासाठी खूपच महत्वाचं असणार आहे, या पुस्तकाची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल। त्यासोबत दुसरं म्हटलं तलाठी भरती आता आलेली आहे, तलाठी भरतीचाही तुम्ही अभ्यास करत असाल तर तलाठी भरती टीसीएस पॅटर्न नुसार होणार आहे, परंतु मागील ज्या क्वेश्चन पेपर आहे
त्याचा संच तुम्हाला इथे एका सोबत भेटत आहे. दोन्ही पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची पुस्तक आहे, तलाठीवरती 186 प्रश्न पत्रिका संच, या देखील पुस्तकाची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करू शकता, ठीक आहे. नाही तर कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन आरामशीर तुम्ही हे पुस्तक ऑफलाईन सुद्धा खरेदी करू शकता. तलाठीवरती 186 प्रश्न पत्रिका संच, ठीक आहे. सोबतच चालू घडामोडीसाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता, चालू घडामोडी 61 सराव प्रश्न संच, आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता, बुद्धिमत्ता चाचणी, संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी. सर्व परीक्षांसाठी उपयुक्त हे चार पुस्तक असणार आहे, त्यासाठी चारही पुस्तकाची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. तिथून तुम्ही हे पुस्तक ऑनलाइन ऑर्डर करू शकता. नाही तर जर म्हटलं कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन तुम्ही या पुस्तकाचं नाव सांगितलं, स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची पुस्तक आहे, तर तुम्हाला आरामशीर ते पुस्तक तिथं भेटून जाते, ठीक आहे. चला आपण पहिल्या आणि दुसऱ्या पार्ट मध्ये जे उदाहरणं बघितली होती त्यांच्याविषयी थोडक्यात आता चर्चा करूया. तर बघा अशा प्रकारचं आता यामध्ये आपल्याला जर हे पीडीएफ डाऊनलोड करायचं असेल ना मित्रांनो, तर पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनल जॉईन करणं महत्वाचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही आपला वायबीडी अकॅडमीचा जो टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्हाला भेटून जाईल, तो तुम्ही जॉईन करू शकता. तिथे आपण जेवढे पण क्वेश्चन पेपर सोडवतो ना त्याची पीडीएफ तुम्हाला फ्री मध्ये भेटून जाणार आहे, ठीक आहे. सर्व पीडीएफ फ्री मध्ये असणार आहे, त्या पीडीएफ तुम्ही एक्सेस करू शकता, फ्री मध्ये वापरू शकता, ठीक आहे. तर चला आता आपण मागील ज्या पार्ट मध्ये एका दुसऱ्या चॅनलवरती आपला एबीडी अकॅडमी नावाचं चॅनल आहे त्यावरती आपण काही व्हिडिओ अपलोड केले होते आणि त्यामध्ये हे 10 क्वेश्चन आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत, ठीक आहे. आणि जर म्हटलं तर आपण या 10 क्वेश्चन पासून आता पुढील क्वेश्चन काय बघूया. प्रोत्साहन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा, ठीक आहे. प्रोत्साहन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा मित्रांनो. तर ही माहितीच असायला पाहिजे, खूपच महत्वाचे प्रश्न मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने, हे आपले पाठ असणं गरजेचं आहे मित्रांनो. सांगा बरं, आता प्रोत्साहन इथं परावृत्त दिलेलं आहे, परावृत्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होणार आहे, प्रोत्साहन, ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पाठिंबा, सांगा बरं, पाठिंबा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होणार आहे, असहकार, ठीक आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. उत्तेजन, सांगा बरं, उत्तेजनचं महत्वाचं आहे, वारंवार परीक्षांसाठी विचारला जातो. खच्चीकरण, खच्चीकरण हा विरुद्धार्थी शब्द आहे. आणि कौतुक, कौतुक आहे निंदा, ठीक आहे. कौतुक करणे, निंदा करणे, हे विरुद्धार्थाचे शब्द आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. प्रश्न काय दिलेला आहे, खालील वाक्यातील आपल्याला कर्म शोधायला सांगितलंय. वाक्य काय दिलेलं आहे, त्याने गाळ्याभोवतीचा मफलर नाकापर्यंत वर ओढला. तर या वाक्यात आपल्याला काय ओळखायला सांगितलेलं आहे, कर्म. वारंवार मी आपल्याला सांगत आलेलो आहे कर्म कसं ओळखायचा, कर्ता कसं ओळखायचं, क्रियापद कसं ओळखायचं, आपल्याला कोणत्या प्रकारचा प्रयोग आला तर प्रयोग कसा ओळखायचा, नियमासोबत आपल्याला मी सांगत असतो मित्रांनो. त्यासाठी जास्त आपल्याला काय करण्याची गरज नाही, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जीबी लिखित लाईक क्लिक करून घ्या, जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला फ्री मध्ये इथे भेटत असतील, ठीक आहे. तर चला आता यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, त्याने गळाभोवतीचा मफलर, ठीक आहे, त्याने गळाभोवतीचा मफलर नाकापर्यंत वर ओढला. आता यामध्ये आपल्याला कर्म ओळखायला सांगितलेलं आहे, म्हणजे ज्यावरती क्रिया घडत असते तो असतो कर्म. आता इथं क्रिया कोणावरती घडलेली आहे, मफलर वरती घडलेली आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. समजलं, ज्या कोणावरती क्रिया घडते, ठीक आहे, करणारा कोण असतो, तो असतो कर्ता. ज्यावरती क्रिया घडत आहे तो असतो कर्म. आता त्याने गळ्याभोवतीचा मफलर नाकापर्यंत वर ओढलाय, आता ओढलाय परंतु काय ओढलाय, कोणावरती क्रिया करली त्यांनी, त्याने. आता ठीक आहे, आता गळ्याभोवतीचा जर म्हटलं तर ठीक आहे, आता काय प्रॉब्लेम नाही, त्याने म्हणजे हा झाला कर्ता. आणि त्यांनी काय क्रिया केलेली आहे, त्याने त्याचा गळ्याभोवतीचा जो मफलर होता नाकावर नाकापर्यंत वर ओढला, परंतु कोणावरती क्रिया केलेली आहे, मफलर वरती आपल्याला क्रिया झालेली दिसते. तर मफलर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे, हा कर्म असणार आहे. ऑप्शन क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. एवढं सोपं होतं, ठीक आहे. तर चला आता पुढील प्रश्न काय दिलेला आहे, वाकबगार, वाकबगार या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे, वाकबगार. तर सांगण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक, तरबेज, ठीक आहे. तरबेज म्हणजेच वाकबगार, ठीक आहे. बगार हा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर जर म्हटलं तर बाकीचे शब्द आपल्याला माहित पाहिजेत, नाहीतर असं जरी म्हटलं तर वाकबगार या शब्दाचे बाकीचे सुद्धा समानार्थी शब्द माहित पाहिजे आपल्याला. वाकबगार, जसं की पहिलं झालं वाकबगार या शब्दाचे समानार्थी शब्द मी आपल्याला सांगत आहे, तरबेज, ठीक आहे. तरबेज दुसरं जर म्हटलं तर सांगा बरं दुसरा शब्द कोणता असणार आहे, सांगा बरं, निष्णांत, ठीक आहे, निष्णांत. त्यानंतर जर म्हटलं तीन नंबरचं सांगा, कुवाल, कुवाल हे समानार्थाचे शब्द आहे. त्यानंतर आहे पारंगत, पारंगत हे वाकबगार या शब्दाचे समानार्थाचे शब्द आहे मित्रांनो, ठीक आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर चला पुढे काय म्हटलेलं आहे, एक वचन किंवा अनेक वचनात न बदलणाऱ्या नामांची नामांतील इथं चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजे आपल्याला एक वचन आणि जे अनेक वचन असतात या नामांमध्ये आपल्याला न बदलणारा
न बदलणारा शब्द इथे आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. ठीक आहे, आता बघूया तो पर्याय कोणता आहे. जर म्हटलं तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे माझ्यासोबत मित्रांनो. आता यामध्ये ऑप्शन क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. आता एक वचन, आता यामध्ये काय होतं मित्रांनो, जसं की भिंत. आता भिंत हा जो शब्द आहे, आता जर म्हटलं या शब्दाचे अनेक वचन केलं आपण, हा भिंत एक वचनी शब्द आहे, तर अनेक वचन केलं तर काय होतं, भिंती हा शब्द तयार होतो. काय होतो, भिंती. म्हणजे यामध्ये नामामध्ये बदल झालाय का, बदल झालेला आहे, परंतु आपल्याला काय म्हटलेलं आहे, न बदलणारा नामाचा चुकीचा. आता न बदलणारे हे बाकीचे आहे, परंतु चुकीचा म्हटलेला आहे, म्हणजे हा बदलतोय, न बदलणार नामाचे चुकीचा म्हटलेला आहे, तर हा बदलतोय तर हा बरोबर आहे, चुकीचा पर्याय इथे आपल्याला दिसून येतोय. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक एक प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. आणि हे बाकीचे बदलत नाही मित्रांनो. याचं जर म्हटलं तर आज्ञा, आज्ञा हा जो शब्द आहे याचा एक वचन हा शब्द होतो आणि अनेक वचन हाच शब्द होतो. ठीक आहे, आज्ञाचा आज्ञाच होतं. विद्याचं सुद्धा एक वचन विद्या शब्द होतो. ठीक आहे, विद्याचं होतं आणि अनेक वचन सुद्धा विद्याचं होतं. आणि पूजेचं पण सेम आहे, पूजाच होतं, अनेक वचन आणि एक वचन सेमच होतं. ठीक आहे, ही सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि भिंत, आता भिंत यामध्ये काय झालेलं आहे, अकारण स्त्रीलिंगी शब्दाचे अनेक वचन काही वेळेस काय होतं, इकारांत शब्दामध्ये होतं, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कशाचं, अकारांत शब्दाचे स्त्रीलिंगी नामाचे रूप कशात होतं, इकारांत मध्ये होतं. याच प्रकारे आपण दुसराही भिंत आणि भिंती, जसं इथं आपण बघितलं भिंती इकारांत मध्ये झालेले आहे, तर याच प्रकारे आपण इथं दुसरं उदाहरण बघू शकता इमारत. ठीक आहे, आपण दुसरं उदाहरण देऊ शकता इमारत. आणि याचं जर म्हटलं तर काय होईल सांगा बरं, इमारती, इमारती अशा प्रकारचं. म्हणजे इथं ई कारांत झालंय का बरोबर की नाही, इथं समजून आलं. या टाईपचे इथं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. ठीक आहे, यावरून ऑप्शन क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर चला पुढील प्रश्न काय दिलेला आहे. पतन शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय इथं निवडायला सांगितलेला आहे. विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय आपल्याला निवडायला सांगितलेला आहे. ठीक आहे, आशय आपल्याला एक महत्वाचा इथं पॉईंट आहे, ते लक्षात ठेवायचं. यावरून आपल्याला काय ओळखता येते, इथं पतन शब्द दिलेला आहे, विरुद्धार्थी उन्नती. ठीक आहे, उन्नती हा शब्द आला. आणि जर म्हटलं तर उन्नती, तर विरुद्धार्थ शब्द काय होणार, अवनती. ठीक आहे, अवनती, अवनती अशा प्रकारचा, हे विरुद्धार्थाचे शब्द एकमेकांचे. यावरून ऑप्शन क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार, कारण इथं विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय इथे निवडायला सांगितलेला आहे, आशय. ठीक आहे, त्यावरून पतन या शब्दाचा जर विचार केला तर विरुद्धार्थी आशय असलेला शब्द कोणता आहे, पतन, उन्नती. ठीक आहे, समजून आलं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. त्याच प्रकारे बघा आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे. पुढील प्रश्नामध्ये खालील स्त्रीलिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी आपल्याला शोधायला सांगितलेली आहे. ठीक आहे, खालील स्त्रीलिंगी शब्द जोड्यांपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे मित्रांनो. तर सांगण्याचा प्रयत्न करायचा माझ्यासोबत, तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे घरदार. आता स्त्रीलिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे. बाकीच्या जोड्या बरोबर आहे, कारण इथं भिंत, भिंत शब्द कसा आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे. आणि सून हा सुद्धा स्त्रीलिंगी शब्द दिसत आहे, बरोबर की नाही. केळी स्त्रीलिंगी शब्द, चूक स्त्रीलिंगी शब्द. घर, घर म्हटलं तर हा पुरलिंगी शब्द आहे, ही पुरलिंगी शब्दाची जोडी. आणि दार हा सुद्धा पुरलिंगी शब्द आहे. आणि त्यानंतर वेळ आणि वीट हे सुद्धा स्त्रीलिंगी शब्द आपल्याला बघण्यासाठी भेटत आहेत. त्यावरून आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितली, म्हणजेच इथं हे घर हे पुरलिंगी जोडी आहे. यावरून स्त्रीलिंगी चुकीची जोडी कोणती होणार आहे, ऑप्शन क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारचे आपण यामध्ये काही प्रश्न बघितले जे की परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी खूपच महत्वाचे असणार आहे मित्रांनो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या चॅनलवरती सर्वात पहिल्यांदा असेल तर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बिल येते तिला क्लिक करून घ्या. ज्या टेस्ट सांगितल्या त्या जॉईन करून घ्या. परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्वाचे असणार आहे. जे क्लासेस आहेत ते क्लासेस सुद्धा जॉईन करा. आणि त्यासोबत महत्वाचं मित्रांनो, आपल्याला जे बुक सांगितले ते बुक सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस साठी वापरू शकता. आपल्यासाठी खूपच महत्वाचे असणार आहे. ठीक आहे, तर हे सर्व आपल्याला माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सर्वच्या सर्व लिंक्स आणि काही माहिती दिलेली आहे, ती जाऊन चेकआउट करा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.